नमस्कार, आपण बघत आहात सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील एका शेतकऱ्याने काल दुपारी 3 वाजताच्या सुमारास गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. कवडू निहाळे वय वर्ष 60 असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून सततच्या नापिकीमुळे आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. मारेगाव तालुक्यातील बुरांडा येथील एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल घडली. सुहास गजानन आळे वय वर्ष 18 असे मृतक युवकाचे नाव असून काल सकाळी वर्धा नदीच्या पुलाजवळ एका अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला. वणी तालुक्यातील प्रसिद्ध खासगी स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलने यावर्षी 2023 ची दिनदर्शिका प्रकाशित केली. परंतु ही दिनदर्शिका मराठी भाषेऐवजी तेलुगू भाषेत छापल्याने मनसे तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहेकार व कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. याचा परिणाम म्हणून शाळेच्या प्राचार्यांनी लिखित माफीनामा दिल्याने हे आंदोलन आता मागे घेण्यात आले. ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांचे धाकटे बंधू हितेंद्र अहिर यांचे काल दुःखद निधन झाले. हितेंद्र अहिर यांना काल सकाळी राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला. या दरम्यान त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. 12वीच्या विद्यार्थ्यांना आता सराव परीक्षा दिल्याशिवाय अंतर्गत गुण मिळणार नाहीत असा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असून आता 12वीच्या विद्यार्थ्यांना सराव परीक्षा देणे बंधनकारक असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून मागील 23 वर्षात चंद्रपुरात राष्ट्रवादीचे एकही कार्यालय नसल्याचे अजित पवारांच्या लक्षात आल्यावर खासदार बाळू धानोरकरांनी आपले जुने कार्यालय यासाठी देऊ केले. धानोरकरांना काँग्रेसचे तिकीट मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्या प्रत्यर्थ धानोरकरांनी राष्ट्रवादी पक्षाच्या नावाने बक्षीस पत्र तयार करून दिले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा खरेदी व विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात चंद्रपूरच्या पथकाने कारवाई सुरू केली असून आज पावे तो एकूण 12 केसेस करण्यात येऊन एकूण 1,95,335 रुपयाची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. सदर मांजा कारवाईची मोहीम यापुढेही संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात नियमित सुरू राहणार आहे. राळेगाव तालुक्यातील चिखली येथे अनेक वर्षापासून स्मशानभूमी जागेअभावी प्रलंबित खटल्याला आता मोकळी वाट मिळाली आहे. प्रलंबित असलेल्या स्मशानभूमीचे काल भूमिपूजन करण्यात आले. तुळशीराम सोनटक्के यांनी आपल्या शेतातून स्मशानभूमी रस्त्याकरिता स्वतःची जागा दिल्याने गावकऱ्यांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे. नॅशनल पॉवर लिफ्टिंग फेडरेशन ऑफ इंडियातर्फे विशाखापट्टणम येथे पॉवर लिफ्टिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत देशभरातून 400 ते 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यात चंद्रपूर जिल्ह्यातील फिटनेसच्या खेळाडूंनी 10 सुवर्ण तर 3 रजत पदके प्राप्त करून जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. चिमूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांसाठी 100 खाटांची व्यवस्था केली आहे. परंतु या रुग्णालयात प्रसूतीगृहात एकही खिडकीचा काच नसल्याने प्रसूती महिलांना थंडीपासून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अनेक खिडकीला काचा नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासन झोपले आहे का असा गावकऱ्यांनी प्रशासनाला जाब विचारला आहे. सांस्कृतिक, क्रीडा, कृषी व शैक्षणिक क्षेत्राचा वारसा जपणाऱ्या तालुक्यात काल ब्रह्मपुरी महोत्सवाचे उद्घाटन थाटामाटात पार पडले. कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून ब्रह्मपुरी महोत्सवाचे आयोजक आमदार विजय वडेट्टीवार, उद्घाटक म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेता सोनू सूद, अभिनेता असराणी, अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अनेक मान्यवर पाहुण्यांनी हजेरी लावली होती. गोंडवाना विद्यापीठाला काल 12 वर्ष पूर्ण झाली असून अजूनही स्थायी सहसंचालक पद रिक्त असल्याने अनेक प्रशासकीय कामकाजासाठी अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. काल याच पार्श्वभूमीवर राजुरा गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनने गडचिरोली येथे स्थायी सहसंचालक रिक्त पद निर्माण करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉक्टर शैलेंद्र देवलणकर यांना केली आहे. तर या होत्याच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सी टी व्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.